मित्रांनो एप्रिल सोळाशे बहात्तर ला समर्थ श्री रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक फार सुंदर पत्र लिहिलं होतं या पत्रातून समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना दिलेल्या दोन उपमा तर मराठीत अजरामर आहेत यातली पहिली उपमा म्हणजे श्रीमंत योगी तर दुसरी उपमा म्हणजे जाणता राजा फेब्रुवारी सोळाशे बहात्तरच्या साल्हेरीच्या युद्धामध्ये पंचवीस ते पस्तीस हजार मावळ्यांनी पन्नास हजारांपेक्षाही जास्त असणाऱ्या मुघल फौजेला घेरून अगदी उघड्या मैदानात समोरासमोर हातघाईची लढाई करून दणदणीतपणे त्यांचा पराभव केला होता आणि मराठ्यांच्या ह्या विजयानिमित्त समर्थ श्री रामदास स्वामींनी शिवरायांचं अभिनंदन करण्यासाठी ते पत्र महाराजांना लिहिलं होतं जेव्हा श्री रणजित देसाईंनी शिवचरित्र लिहून श्रीमान योगी म्हणजेच श्रीमंत योगी हे नाव दिलं श्रीमान योगी आणि श्रीमंत योगी या दोनही शब्दांचा अर्थ एकच आहे तेव्हा तर श्रीमंत योगी हा शब्द मराठीच्या इतिहासात कायमचा नोंदला गेला आणि प्रत्येक घराघरात पोहोचला श्रीमंत योगी ही उपमा समर्थांना कशी सुचली यामाग मित्रांनो एक फार मोठा इतिहास आणि एक फार मोठं चिंतन आहे हिंदुस्थानच्या इतिहासात या श्रीमंत योगी संकल्पनेनं एक फार मोठी क्रांती केलेली आहे या संकल्पनेचा शोध घेण्यासाठी आपल्याला साल सोळाशे बहात्तरच्याही अगोदर सुमारे अडोतीस वर्षे अगोदर इतिहासात पाठीमाग जावं लागेल तर मित्रांनो गोष्ट आहे साधारणत सोळाशे चौतीस सालची समर्थ श्री रामदास स्वामींचं वय त्यावेळी पंचवीस किंवा सव्वीस वर्षांचं चा असावं आणि ते त्यावेळी भारत भ्रमणासाठी निघाले होते हिंदुस्थानची त्यावेळी अवस्था अत्यंत दयनीय झाली होती चारशे वर्षांच्या मुसलमानी राजवटींच्या गुलामगिरीमुळे बहुतांश समाजाची मनही गुलाम झालेली होती स्वाभिमान आत्मविश्वास आत्मसन्मान अभाव प्रत्येक चेहऱ्यावर समर्थांना दिसत होता परके इथं येऊन मुजोर बनले होते आणि इथल्या संस्कृतीची आणि अस्मितेची विटंबना करत होते इथं ते जुलूम करीत होते आणि इथल्या भूमीचे भूमिपुत्र मात्र परक्यांना मुजरे जोडण्यातच आपली धन्यता मानत होते अगदी अंधारमय आणि निराशेचं वातावरण सगळीकडे होतं परक्यांच्या जुलमी राजवटीपेक्षा आपल्या एकत देशीयांच्या भूमिपुत्रांच्या लाचारीचा आणि गुलामगिरीचाच राग समर्थांना जास्त येत होता या येत देशियांच्या उत्थानासाठी काय उपाय असू शकतो याचा समर्थ विचार करत होते ज्यावेळी धर्माला आणि समाजाला ग्लानी येते त्यावेळी धर्मगुरूंच हे कर्तव्य असत की त्यांनी पुढं होऊन समाजाचं नेतृत्व किंवा समाजाचं मार्गदर्शन करावं पण भारताच्या दुर्दैवानं भारताचे धर्मगुरूही एकतर अंगाला राग फासून हिमालयात निघून गेले होते किंवा निराशावादी प्रारब्धवादी दुःखाची प्रवचन देत होते स्वर्ग आणि नरकाच्या फालतू बाता सांगत होते आणि आजूबाजूच्या परिस्थितीकडे साप डोळे झाकून दुर्लक्ष करत होते त्यामुळेच अशा मूरदार झालेल्या समाजाला जाग करण्यासाठी काही उपाय असू शकतो का करी तो चिंता विश्वाची असे विचार असणाऱ्या समर्थांच्या मनात विचार चक्र चालू होती आणि अचानक अंधारात प्रखर वीज चमकावी तसा त्यांना उपाय सापडला त्यांना शिखाचे सहावे गुरु श्री गुरु हरगोविंद सिंग यांच्याबद्दल समजलं आणि मोठ्या उत्सुकतेनं समर्थ श्री रामदास स्वामी गुरु हरगोविंद सिंगांच्या भेटीला गेले आणि ह्या दोन महान संतांची भेट जम्मू आणि काश्मीर मधल्या श्रीनगर शहराजवळच्या गडवाल पर्वतरांगांमधल्या एका अतिशय रमणीय ठिकाणी साल सोळाशे चौतीस ला घडून आली गुरु हरगोविंद सिंग हे समर्थ रामदास स्वामींपेक्षा सुमारे तेरा चौदा वर्षांनी मोठे होते शिखांचा एक ग्रंथ आहे पोथी पंजक सखिया यामध्ये या, या भेटीबद्दल सविस्तर उल्लेख आहे तसंच अठराव्या शतकामध्ये समर्थांचे भक्त हनुमंत स्वामी यांनी रामदास स्वामींची बखर लिहिली आहे आणि ह्या बखरीमध्येही या दोन संतांच्या म्हणजे समर्थ रामदास आणि गुरु हरगोविंद सिंगांच्या भेटीचं वर्णन केलं आहे गुरु श्री हरगोविंद सिंग हे शिखांचे सहावे धर्मगुरु होते पण त्यांचा थाटमाट आणि आसपासचं वैभव तर एखाद्या बादशहापेक्षाही जास्त डोळे दिपवून टाकणारं होतं धर्मगुरु या पारंपारिक संकल्पनेला छेद देणार होत अंगावर भरझरी पोशाख खांद्याला धनुष्य बाण कमरेला रत्नदळीत तलवार आजूबाजूला सगळा अलिशान सरंजाम भल मोठ घोडदळ भल मोठं पायदळ हा एक धर्मगुरूचा वेगळाच अवतार समर्थ रामदास स्वामी पाहत होते आणि ते गोंधळूनही गेले होते गुरु हरगोविंद सिंगांचं राहणीमानही एखाद्या धर्मगुरूपेक्षा एखाद्या बादशहासारखंच होतं तेव्हा समर्थांनी मोठ्या आश्चर्यानं विचारलं होतं तुम्ही गुरु नानकांच्या गादीवर बसला आहात पण गुरु नानक बाबा तर एक त्यागी संत होते आणि तुमचा तर एखाद्या बादशहाला लाजवी असाच आहे तुम्ही तर स्वतःला सच्चा बादशहा अशी पदवी पण लावता तुम्ही नेमके कशा प्रकारचे साधू आहात मी पहार गोंधळून गेलोय यावर गुरु श्री हरगोविंद सिंगांनी स्मित हास्य केलं आणि ते मोठ्या खणखणीत आवाजात समर्थ रामदास स्वामींना म्हणाले बतन फकीरी जाहीर गरिबी की रखिया की बाबा नानक त्यागा जगन ही म्हणजे मनाने फकीर पण रुपान बाहेर बादशहा हे आमच्याकडचं शस्त्र गरीबांचं रक्षण करण्यासाठी तसंच दुर्जनांचा संहार करण्यासाठी आहेत बाबा नानक साहेबांनी या जगाचा त्याग नव्हता केला तर मायेचा त्याग केला होता तेव्हा श्री गुरु हरगोविंद सिंग यांनी समर्थ रामदास स्वामींना आपली विचारसरणी अगदी समजावली गुरु हरगोविंद सिंग म्हणाले होते की समाजाला जागृत करण्यासाठी त्यांचा आणि आत्मसन्मान जागृत केला पाहिजे लोकांचा न्यूनगंड दूर करून त्यांना स्वाभिमानानं जगायला शिकवलं पाहिजे मागण्याऐवजी किंवा परिस्थितीला दोष देण्याऐवजी परिस्थिती सुधारायसाठी लढायला आणि उभे राहून संघर्ष करायला शिकवलं पाहिजे आम्ही लोकांना सीख देतो लोकांची नावं बदलतो भूमिपुत्रांच्या नावामाग सिंह अशी उपाधी देतो महिलांना आम्ही कौर म्हणजे अशी उपाधी देतो त्यांचा बदलतो हे सगळं त्यांना लढायला तयार करण्याची आणि त्यांचा आत्मसन्मान जागवून गुलामगिरीचं जोखड जुगारण्याची प्रक्रिया आहे आणि बघा मग आणि मग आमचे सिंह आणि कौर कशा सिंह गर्जना करतात सगळा समाज दुःखात आणि गुलामगिरीत तडफडत असताना अंगाला राग फासून फकीर बनून समाजाकडे पाठ फिरवणं चुकीचंच आहे तसंच केवळ भौतिक उपभोगांमध्ये रममाण होणंही चुकीचं आहे असं आम्ही मानतो बाहेर बादशहासारखा रुबाब आणि आत फकीरासारखी शांती हाच खरा धर्मासाठीचा नवा रस्ता आहे आणि मित्रांनो या भेटीनंतर समर्थांच्या विचारांना एक वेगळी दिशा मिळाली होती गुरु हरगोविंद सिंगांच्या भेटीचा फार खोलवर प्रभाव समर्थ रामदास स्वामींवर पडलेला आपल्याला नंतर समर्थांच्या लिखाणातून दिसतो त्यागाचं महत्व सांगताना समर्थांनी बलोपासनाला आणि भौतिक ऐश्वर्याला भौतिक संपत्तीलाही महत्व दिलेलं आपल्याला आढळतं समाजातच राहून समाजाला बदलण्याचं समाजाला शक्तीचं आणि ऐश्वर्याचं महत्व समजावण्याचं काम समर्थांनी शेवटपर्यंत केलेलं आपल्याला आढळतं मित्रांनो गुरु श्री हर गोविंद सिंगांच्या वचनाचा म्हणजे बतन फकीरी जाहीर अमिरी या वचनाचा श्रीमंत योगी हा मराठी अनुवाद आहे समर्थांना अपेक्षित असणारा महाराष्ट्र धर्म हा शिवरायांनी स्थापन केला याचा समर्थांना झालेला तो अत्यानंद आहे आणि तसच बुडाला औरंग्या पापी ही केलेली समर्थांनी भविष्यवाणी म्हणजे त्यांची महाराष्ट्र धर्माबाबतच्या आत्मविश्वासाची घोषणा आहे मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या आप प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद